तर हॅपी होली मित्रांनो. नाही 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 मराठी माणूस मराठी माणूस मराठीच म्हणलं पाहिजे रंगपंचमी. रिटेक रिटेक जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर हॅपी रंगपंचमी मित्रांनो. भाऊनू एक्साइटमेंट म्हणजे होलीचा विषय लई हार्ड झाला ना. मोबाईल वर गेली होली. खतम. बाय बाय टाटा गुड बाय गया. तर भाऊनू आलो की आलो की काय झालं नाही. मोबाईल ठीक आहे आम्ही पण ठीक आहे. रंगपंचमी जरा लेट साजरी करतोय पण करतोय आपल्या स्टुडिओ मध्ये काय विषय. तर भाऊनू मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक्सक्लुसिव्ह व्लॉग एका दिवसात. ते पण आपला मी तुम्हाला जसं इंस्टाग्राम मध्ये सांगितलं होतं की एका शोला एकाच दिवसात आपण दोन शो कव्हर करणार आहे. आणि या दोन शो बद्दल बोलायचं झालं तर कंद्रुपती शिरोळा आणि रेट्रे वारणा शाहूवाडी कोल्हापुरी ते दोन शो होणार होते. आणि हे दोन शो असे झाले जसं तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. घरचा एक मोठा मुलगा आणि लहान मुलगा असतो ना म्हणजे मोठा मुलगा कसा कामाला जात असतो एकदम शांत वगैरे असतो तशा टाईपमध्ये कंद्रुचा शो झाला एकदम शांत एक बेस एक टॉप नो कॉम्पिटिशन वगैरे. फक्त तिथं डीजे वैभवी लेडीज ऑपरेटर होत्या त्यामुळे होती गर्दी थोडीशी. आणि दुसरा म्हणजे मी जसं सांगितलं तसं उदाहरण घरचा लहान मुलगा जो एकदम दगेवर असतो एकदम राडा उडतो त्या टाईपमध्ये झाला रेट्री वारणा इथला शो. म्हणजे भया अन्नक पाहून असलं कॉम्पिटिशन ना अक्षरशः तिथं मी मरायचंच राहिलेलो. मौत को छूके टक्से वापस त्या टाईपमधला सीन झाला. मौत को छूके मी म्हटलं रेट्रे वारणा या ठिकाणी असलं भयानक कॉम्पिटिशन. आणि अशा कॉम्पिटिशन मध्ये पण भाऊनो तुम्ही लोक येऊन भेटत असता. म्हणजे मी काल ऍक्च्युली माझा ह्या तुम्हाला समजेल की आपला हा जो स्टुडिओ इंट्रो असणार आहे हाच आपल्या व्लॉगचा पण इंट्रो असणार. कारण मी व्लॉगचा इंट्रो शूटच केला नाही एक केलाय पण मला वाटत नाही एवढा चांगला झालाय. मी टाकेन पण बघू. सो मी याच मध्ये बोलणार आहे. सो मी इथंच बोलतो की एवढं कॉम्पिटिशन असताना पण काल त्या ठिकाणी मला एवढी साऊंड कॅगल फॅमिली येऊन भेटत होते. नुसतं सगळ्यांना हातात वन साइड हातात चाललेलो. तिथं चार साऊंड असं एकमेकांकडे कॉम्पिटिशन करत होता. आमचा मध्ये मेटअप झालेला एवढी पोरं भेटत होती एवढ्या सगळ्यांसोबत फोटो काढले. सो असंच प्रेम सपोर्ट करत आहोत त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो तसं आपण एवढी काय म्हणतात एवढं कष्ट घेऊन एका दिवशी दोन दोन शो करू शकतो. तुम्ही सपोर्ट आणि तुम्ही व्हिडिओ बघता वगैरे त्यामुळे मला तेवढी एनर्जी येते. आणि जे मी बोललो कंदूरच्या शो बद्दल पहिला बोललो जिथं होते मोर्या बहात्तर एस आर प्लस एक्सिस नंबर वन एस आर एस आधी मयन शिव गर्जना मेबी. मला तिथं सगळ्यांचं शूट नाही घेता आलं कारण मला तिथून रेट्रे जायचं होतं जिथे मेन कॉम्पिटिशनचा शो होता. सो कंदूरचा शो तर एकदम शांत मस्त होत होता. तिथं आम्ही गेलो रेट्रे वारणा इथे. रेट्रे वारणा इथे पाहून काय कॉम्पिटिशन झालं म्हणजे मी जेव्हापासून गेलो तिथून पुढे दीड तास कंटिन्यू कॉम्पिटिशन चालू होतं एका छोट्याशा जागेत. आणि कंटिन्यू हॉर्न म्हणजे एक सुद्धा गाणं मी ऐकलं नाही. आणि सगळे साऊंड वाले तिथनं हलायला तयार नव्हते. मला तर वाटतं का सगळी मेंटेनन्स काढूनच गेली असणार तिथनं. एवढं भयानक लेवलचं कॉम्पिटिशन तिथं चालू होतं. पॉवर प्लस सरकार यांचं तर एकदम रायव्हलरी कॉम्पिटिशन झालं. म्हणजे त्यांनी तर गाडी इथं का इथं अशी हलवली नाही कंटिन्यू समोर लागलेली. आणि बाकी सगळे सेटअप त्याच चौकातून एका ठिकाणी चार पाच साऊंड असं भयानक कॉम्पिटिशन तुम्हाला आता बघायला मिळेलच. आणि इंट्रो मध्ये पण तुम्ही बघितलं असतं. सो कोणता वाजला काय वाजला हे मला माहिती नाही. आणि पण मी मागच्या व्हिडिओ मध्ये कॉम्पिटिशन मध्ये जे बोललेलो की गावाचे कॉम्पिटिशन होतं तसाच काय तर सीमित झालता. सो काय बोलले आता मी तर केलता व्हिडिओ हळूहळू बदल होतील पण होतील. सो हे कॉम्पिटिशन तर लय बेकार झाले. तुम्हाला कोणता वाजला कोणता आवडला कमेंट करून सांगा फक्त वाढू नका. आणि बाबा मी जसं सांगितलं रेट्रे वारणा इथलं जे कॉम्पिटिशन होतं ना असलं कॉम्पिटिशन म्हणजे मी खूप कॉम्पिटिशन बघितलं पण एका ठिकाणी चार पाच साऊंड एका छोट्या जागेत येऊन कॉम्पिटिशनच्या सेंटरला उभारून व्हिडिओ करण्याची माझी पहिलीच वेळ होती. आणि त्यामध्ये जे मी तुम्हाला जसं म्हटलं गाणी वाजतच होती म्हणजे हॉर्न चालू होतं. आणि त्यांचं प्रेशर इतकं जास्त होतं म्हणजे आपण जनरेटरच्या साईडला थांबलो तसं वारं लागत होतं ना तसं वारं त्या प्रेशरमुळे साऊंड म्हणून लागत होतं. तुम्ही बघू शकता तिथला माहोल अक्षरशः मला तर तिथं नको नको झालं. आणि आज पण आता मी व्हिडिओ शूट करतोय असं डोकं एकदम सुन्न आहे. आणि त्या ठिकाणी मी केला व्हिडिओ पण नंतर अशी एक वेळ आली की मी तिथं थांबू शकलो नाही. मी तिथं बाहेर आलो. अरे मुझे पण परत आणि जाऊन मी तुमच्यासाठी सेंटरवरून व्हिडिओ करायचं ट्राय केले. त्यामुळे जर नवीन असेल तर चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लगेच लाईक करा कारण तुमच्या लाईकमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय. जास्त वेळ न करता डायरेक्ट करा चला आपला व्हिडिओ चालू ज्यामध्ये इंट्रो आमचा चांगला नाही आहे पण ऍडजस्ट करा लेट्स गो. तर स्वागत आहे भाऊनो तुमचं तुमच्या लाडक्या भाऊ चॅनलवर ज्याचं नाव आहे साऊंड कॅगेज प्रतीक. आणि मी या चॅनलचा सर्वेसर्वा तुमचं स्वागत करत आहे. आणि फायनली म्हणजे जे शो कॅन्सलची जी सिरीज चाललेली ती कॅन्सल होऊन शो होते. भले कॉम्पिटिशन होऊन दे नाही होऊन दे म्हटलं किती लागायचं तेवढं लागून दे पण शो होते हे महत्वाचं आहे. सो आज आपण चाललोय दोन शो कव्हर करण्यासाठी. त्यातला पहिला असणार आहे कंदुरबत्री शिराळा इथं आणि दुसरा असणार आहे रेट्रे वारणा शाहूवाडी. सो बघूया पहिल्यांदा आता कंदुरात जाऊया आणि त्याच्यानंतर मग शाहूवाडीत जाऊया कारण कंदुरात तर कॉम्पिटिशन नाही होणार असं वाटतंय शाहूवाडीत कॉम्पिटिशन आहे. सो लेट्स गो चला आता आपण जाऊया. Oh,
झालं पोलीस हॅलो 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 भाऊ तुम्ही साऊंड चेक म्हणून चेक बघितला असतील आणि व्हिडिओ आपण अजून स्टार्ट केला नाही पण आता स्टार्ट करतोय म्हणजे मी इंट्रो सांगितला असेल याच्या आधी जरासा मूड ऑफ ऑन ऑफ ऑन असं चालत आहे कारण की शो होत नव्हता पण शो होतोय याची खुशी आहे कॉम्पिटिशन वगैरे तर दूरची गोष्ट आहे पण शो होतोय याची खुशी आहे सो चला आत्ता आपण एस आर बघितलाय आणि आता आपला मोर्या बघायला चाललोय सो बघूया मोर्या कसं असतील लेट्स गो
भावानं नुसती पळापळ चालल्या, पण शो बघणार दोन्हीकडचं काय व्हायचंय ते. सो आम्ही कंधरातनं निघलोय आता आणि पाठीमागं तुम्हाला सगळी पोरं दिसतात. इथनं चाललोय आपण रेटरे वर्णाला, रोड कुठलाय मला माहित नाही आहे ना आणले, आणि आवाज यायला लागला इथं पुढं आपल्याला. कॉम्पिटिशन चाललाय बहुतेक तिथं, व्हिडिओचा हॉर्न वगैरे यायला लागलाय. सो चला तिथं जाऊन आता डायरेक्ट भेटूया. हे सांगायचं आहे की कंदूरला आपण थोडं पाठीमागं ठेवतोय, रेटर चाललोय इकडं थोडा वेळ जास्त परमिशन आहे असं समजलंय, पण इकडं लगेच संपणार आहे. सो म्हटलं तुम्हाला कॉम्पिटिशन दाखवायचं आहे, सो आधी इकडं जाऊया आणि नंतर पाठीमागं आपण कंदूरला येऊ, काय विषय नाही. सो चला. कॉम्पिटिशन Thank you.
जिवंत आहे ती नशीब. भाऊनु जीवन चालू आहे नशीब. भयंकर विषय रे भयंकर. पडदा नाही मी अक्का हल्लोय. गाडीचा आवाज येतो का तुला? तिथं कॉम्पिटिशन असलं झालंय. आम्ही दोघं आता पाण्यात भुसकाया मारणार. डोकं हल्लंय. सो जरा पाण्यात तोंड बिंदूया आणि मग जाऊया. कंदुरातून आपण इकडे आलतो रेट्रे वारणा. आणि आता असं वाटायला का आलतो? अक्षरशः सुचन झालंय. आम्ही आता रिअली बेकार हालत झाल्या. कानबात कार्यक्रम. अरे ते तिथनं हलायलाच तयार नाहीत. एकापेक्षा त्यातच घुसायला लागले सगळी जण. असलं बेकार कॉम्पिटिशन क्या बोलले. आता आम्ही नदीत जरा स्वच्छ झालोय तरी पण सुचतच नाही. आणि आता कुठं जाऊच वाटण झालंय म्हणून आलोय आम्ही. आता इथनं पाठीमाग कंदुरला जायचं आहे. तिथं सिंगल सिंगल साऊंड आहेत. बघूया कसं कसं होतंय. पण आता इथं मागं मी चुकून नाही जाणार. तुम्ही जाणार आहे मागं. सो चला आता कंदूर मध्ये जाऊन भेटू थोड्या वेळात. लांब भाई गे तर भाऊ ना आपण आलोय पाठीमागं कंदूर मध्ये. आणि डीजे वैभवी यांचा काहीतरी विषय झालाय. तो आधी बघू आणि मग बघू परत जाऊ साऊंड कडे. जे राहिलेत मागाशी आपले सेटअप त्यांना घेऊ परत जाऊ. पहिल्या तर जाऊन आपण वैभवीला भेटू काय झालंय बघूया आणि नंतर जाऊ साऊंड कडे. तर भावना आपण आलो इथं. ही काय म्हणत्या बघूया आता काय झालं. दोन वेळा खाली उतरवलं म्हणत मला. दोन वेळा खाली उतरवलं. तुझा प्रॉब्लेम काय आहे म्हणून आम्ही आलो तिकडनं शो वर. आमचा प्रॉब्लेम असा आहे आपल्याला तू बोल की मला कंटेंट मिळाला पाहिजे. त्याला थांबा थांबा भावनेचं काय बघू आणि नंतर सांगतो तुम्हाला. 1 hour later. भावनो दोन्ही शो कम्प्लीट झाले. तुला नाही मला खायचा कशाला आहे का नाही बोललाच. तर भावनो दोन्ही शो कम्प्लीट झाले आणि आवाजाला इग्नोर करायचा विषय होता. आवाज गेलाय पण दोन्ही शो कम्प्लीट झालेत. आणि आम्ही आता आलोय जेवायला. जेवण झाल्यानंतर तुम्हाला बाहेर जाऊन भेटतो गार्डन मध्ये. 1 hour later. भावनो जेवण वगैरे झालंय आमचं आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसला नव्हता. कसा आहे माहितीये का? मी कुठं जरी गेलो तरी लास्टला व्हिडिओ मध्ये येऊ दिसतो. ओळखा बरं झालं. दिसत नाही म्हणून बरं झालं. ओळखला असणार आहे. लाल कंदील झाली. मी श्रेयस भाऊ आला आहेत आपल्या संघ लास्टला. म्हणजे अख्ख्या व्हिडिओ मध्ये नसला तरी भाऊ लास्टला आपल्या संघ येतोय. आणि आज येऊ नसल्यामुळे बऱ्यापैकी कलर गेलाय. रंगील झालतो मी. गपकी लायकी काढायला नको. चांगलं बोलायला लावले मी. तर आज ह्यो माझ्या संघ नसल्यामुळे माझा इंट्रो नाही. तुम्ही बघितला असेल व्हिडिओ लास्टला आलाय म्हटलं. तुम्ही बघितला असाल. कॉलेजवर नाही आलोय डायरेक्ट. आपला व्हिडिओ सुद्धा नाही आज. मला म्हणजे मूडच झाला नव्हता व्हिडिओ करायचा. स्टार्टिंगला मी डायरेक्ट जाऊन साऊंडचं शूट करायला घेतलं आणि म्हटलं काय असेल ते स्टुडिओ मध्ये बोलायचं. आमचं कसं पॅक झालं. त्याच्यानंतर मी कॉम्पिटिशनला गेलो त्यामुळे मूड चांगला झाला. कॉम्पिटिशन मला त्याबद्दल काही बोलायचंच नाही कारण मला अजून पण ऐकायला येत नाही. सुन नाही मी काय असेल ते स्टुडिओला जाऊन बोलतो. सो चला जातो घरी. आता व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि कॉम्पिटिशनबद्दलचा एक विषय होता तो व्हिडिओ जर बघितला नसला वर लिंक येईल तो जाऊन बघा. आणि जय साऊंड लाईक.